आताच उठलोय मी आता तुमच्या समक्ष. मला माहित पण नाही काय झालंय, कुठं काय झालंय, काय नाही झालं. परंतु माझ्या मराठा समाजाच्या गोरगरिबांच्या पोरांना आरक्षण मिळू नये यासाठी सगळ्याच पक्षाच्या लोकांना खूप काम केलंय. विरोधात खूप आमच्या लेकरं मोठे होऊ नये असं प्रत्येकाला वाटतंय. काय वाईट केलं आम्ही गोरगरीब मराठ्यांनी माहीत नाही. परंतु जर तुम्ही म्हणताय असं जर कुठं झालं असेल काही प्रकार, हे मला माहीत नाही. पण मराठा समाज त्याचं समर्थन करत नाही. परंतु सरकारनंही गांभीर्याने घेऊन मराठा समाजाकडून वेळ घेतला होता आणि मराठा समाजाचे लेकरं मोठे होऊ नये म्हणून जाणून बुजून आरक्षण दिलं नाही की काय, असा समज आता मराठा समाजात पसरला आहे. आमचे कोणीच नाहीत, आमच्या बाजूनं कोणीच नाही. आम्ही सगळ्यांना मोठं केलं मराठा समाजानं, पण आता आमचे लेकरं मोठं करायची वेळ आली तर कोणीच त्यांना आरक्षण देणार. त्यांना वाटतंय हे मराठ्यांचे पोरं मोठे होऊ नये, यांचे भविष्य उद्ध्वस्त व्हावेत, यांचं करिअर उद्ध्वस्त व्हावं हे प्रत्येकजण स्वप्न बघतोय. परंतु मराठा समाज ते स्वप्न पूर्ण होऊ देणार नाही. आता घराघरातल्या मराठ्यांना आता कळालंय की आपला कोणीच नाही. आपल्या लेकरांसाठी, आपल्या लेकरां बाळांसाठी, आपले लेकरं बाळ मोठं करायसाठी आता आपणच लढायचं हे आता प्रत्येक मराठ्यांच्या लक्षात आलं आहे. त्यामुळे तुम्ही म्हणताय ते काय प्रकारे ते काय मला माहीत नाही. मी आत्ताच उठलो आहे मला माहीत नाही. परंतु आम्ही मराठा समाज त्याचं समर्थन करत नाही. मराठा समाज राज्यभर शांततेत आंदोलनं करतोय, करत राहणार आहे.